इंस्टंट रव्याचा नाश्ता करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप रवा, 1/4 कप कणी, लिंबाचा रस, मिरची, बारीक चिरलेला कांदा, आलं, कोथिंबीर, मीठ, तिखट आणि थोडंसं पाणी. तर सर्वप्रथम आधी आपण या मिक्सर जारमध्ये रवा घालून घेऊया. 1/4 कप कणिक ॲड करून घेऊया आणि त्यात आता आपण बारीक चिरलेली मिरची घालूया. किसून घेतलेलं आलं, कांदा, कोथिंबीर, तिखट घालते आहे. जर तुम्हाला तिखट जास्ती नको असेल तर तुम्ही कमी तिखट वापरू शकता. एकदम हेल्दी आणि चटपटी अशी रेसिपी आहे. चवीनुसार मीठ, लिंबाचा रस. जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही दही पण घालू शकता. 2-3 चमचे दही पण तुम्ही घालू शकता यात. मी इथे लिंबाचा रस घातलाय आणि 1/2 कप पाणी. आता आपण यांची बारीक अशी पेस्ट करून घेऊया. आपल्याला पातळ अशी पेस्ट हवी आहे याची, ती मी इथे करून घेते. तुम्ही आता बघू शकता आपली पेस्ट करून तयार आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाहीये. कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. या रेसिपीला फारच कमी तेल लागतं. अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे आणि इन्स्टंट होणारी आहे, त्याच्यामुळे नक्की करून बघा. जसं आपण डोसा करतो तसंच आपल्याला हे करायचंय. याचा आकार साधारण इडलीपेक्षा जरा मोठा ठेवावा असं मी तुम्हाला सांगेन. खूप सहज हा निघाला आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपला रव्याचा नाश्ता तयार आहे.